काल कुठे होता तुम्ही? मी काय विचारते, काल कुठे होता तुम्ही? का म्हणजे मी बायको आहे तुमची, मला माहित पाहिजे तुम्ही कुठे होतात ते. कुठल्याही नियमांच्या पुस्तकात असं काही लिहिलंय का? नाही. मग या नात्याला अर्थ काय होतो? बघजे, मला एक गोष्ट लक्षात घे, हे नात्यांचे अर्थ वृत्त लावायला मला वेळ नाहीये. मी बाहेर होतो, कामात होतो, दॅट्स ऑल. मला कोणाचा डिस्टर्बन्स नको होता. दुसरा फोनही घरी विसरला होता. हो, विसरलो होतो. आता काय करायचं? विसरला होतात का मुद्दामून ठेवून गेला होता? आता मी काही कारण सांगितलं तर तुला ते पटणार आहे, विश्वास बसणार आहे? नाही ना. बस नाही, मग सरळ उत्तर द्या. काय वाकड बोललो मी? काल रात्री कुठे होतात तुम्ही? म्हणच आहे ना मालिका, ही जेवढ्या जेवढ्या वेळ लागते ना तेवढ्या तेवढ्या वेळ मी बघते. ओ वहिनी, मी टीव्ही बद्दल विचारतोय. अरे मग चांगला आहे की टीव्ही? काय वाई, मस्तच आहे. साऊंड क्वालिटी नाही चांगली ना? छानच आहे, मस्त. कितीला पडणार आहे ते? जाऊ द्या वाई, आपल्या ताईला आवडला ना, मग बस झाला. काय सोनबाई, खुश आहात ना? ह्याचसाठी तर घेतला होता ना मी टीव्ही. ह्याचसाठी? हो, सौभाग्यवतीसाठी. हो, हेच तर स्वप्न होत माझ. म्हणजे तू सौभाग्यवती बघण्यासाठी टीव्ही घेतलायस, भाऊजींसाठी नाही? अग म्हणजे तेच ना. नाही म्हणजे यांचं काम सुरू होईलच ना, तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी बघू. तुम्ही बसा, मी आलेच. भाऊजी हे ठेवता का? हा ठेवतो ना, हे घ्या. लक्ष्मी आम्ही येतो का? हो. असं लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आत्ता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिकासोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.